नमस्कार, मी कविता। स्टार रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आता उन्हा लागलेला आहे, खूप गर्मी पण वाढलेली आहे, तर आपण आज त्यासाठी थंड पेय म्हणून मठ्ठा ही रेसिपी तयार करणार आहोत। ही मठ्ठा ही अतिशय सुंदर असा ही मठ्ठा आज आपला तयार झालेला आहे। तर हा कसा तयार करायचा हे आज आपण पाहणार आहोत। ही रेसिपी तयार करण्यासाठी मी हे साधारणतः 2 ग्लास एवढं ताक घेतलेलं आहे। ताक आपण हे जास्त घट्ट घेणार नाही आहे, थोडं पातळ ताक घेणार आहे। त्यानंतर त्यामध्ये जो मसाला आपल्याला टाकायचा आहे त्यासाठी पिठी साखर टाकणार आहोत थोडी। त्यानंतर हे सैंधव मीठ, काळं मीठ टाकणार आहोत। ही जिरे पावडर घेतलेली आहे। त्यानंतर आपण आलं किसून घेतलेलं आहे, परंतु हे किसलेलं आलं तसंच न टाकता आपण त्याचा रस काढून टाकणार आहोत। त्यानंतर हिरवी मिरची आपण बारीक कापून घेतलेली आहे। मी फक्त ही अर्धी मिरचीच कापून घेतलेली आहे, शिवाय ती तिखट देखील नाही आहे। त्यानंतर ही कोथिंबीर घेतलेली आहे कापून। एवढं सर्व साहित्य वापरून आपण आज हा मठ्ठा तयार करणार आहोत। आता सुरुवातीला मी हे आलं जे किसून घेतलेलं आहे याचा रस काढून घेणार आहे। तुम्ही जर आलं असंच टाकलं तरी चालतं, परंतु ते आपण जेव्हा मठ्ठा पितो तेव्हा ते पितांनी दातात येतं, त्यामुळे आपण याचा रस काढून टाकणार आहोत आणि आल्याचा जास्तीत जास्त रस टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे आपल्याला मठ्ठ्याला खूप छान चव अशी येणार आहे। आता मी याचा रस काढून घेणार आहे। हे पहा, आपला आल्याचा रस काढून झालेला आहे। आपण हा रस यामध्ये टाकणार आहोत। आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। आल्याचा रस टाकल्यानंतर आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण यामध्ये जी हिरवी मिरची घेतलेली आहे बारीक कापून ती टाकणार आहोत। हिरवी मिरची आपण ही अगदी थोडीशी टाकणार आहोत, कारण त्यामुळे आल्याला आपलं हे आलं तिखटच असतं। आल्याच्या रसामुळे देखील आपला मठ्ठा हा तिखट होत असतो, त्यामुळे हिरवी मिरची आपण ही अगदी थोडीशी टाकणार आहोत। त्यानंतर मी पिठी साखर घेतलेली आहे ती टाकणार आहे। एवढीच पिठी साखर आपण यामध्ये टाकणार आहोत। त्यानंतर सैंधव मीठ किंवा काळं मीठ ज्याला म्हटलं जातं ते आपण टाकणार आहोत। हे थोडं जास्त प्रमाणात टाकणार आहोत, यामुळे आपल्या मठ्ठ्याला खूप छान चव येते। त्यानंतर हा जो हे जी जिरे घेतलेले आहे, जिरे भाजून मी त्याची पेस्ट करून घेतलेली आहे, ती टाकणार आहे। आणि त्यानंतर ही बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकणार आहोत। आता आपण हा मठ्ठा व्यवस्थित मिक्स करणार आहोत। त्यानंतर आपण या मठ्ठ्याची थोडी चमच्यात घेऊन चव घेऊन पाहणार आहोत। त्यानंतर आवश्यकता वाटल्यास परत थोडं सैंधव मीठ आपण टाकणार आहोत। थोडं टाकण्याची गरज वाटते मला, मी यासाठी थोडं परत टाकत आहे। हे पहा, आपण हा आता व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। आता यामध्ये आपण बर्फाचे खडे टाकणार आहोत। मी अगोदर हे ताक फ्रीजमध्येच ठेवलेलं असल्यामुळे भरपूर प्रमाणात हे थंड असं ताक आहे, त्यामुळे मी यामध्ये बर्फाचे खडे हे थोडेच टाकणार आहे। जेव्हा आपण जड पदार्थ खातो त्यावेळेस हा मठ्ठा आपल्या शरीरासाठी पाचक म्हणून काम करतो। हे पहा, अतिशय छान असा आपला मठ्ठा हा तयार झालेला आहे। अशा पद्धतीने आपली मठ्ठा ही रेसिपी तयार झालेली आहे। तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सबस्क्राईबसोबत जे बेल आयकॉन आहे ते देखील दाबा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन हे तुमच्या मोबाईलवर सर्वात पहिल्यांदा येईल, हे तुमच्या मोबाईलची देखील घंटी वाजेल। हे पहा, अतिशय सुंदर असा ही मठ्ठा आज आपला तयार झालेला आहे। वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।